देशातील सरकार हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नसून ते गव्हर्नमेंट ऑफ गुजरात आहे, असा आरोप काँग्रेसचे राज्य प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी केला. काँग्रेसचे राज्य प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी काँग्रेस भवन इथं पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. देशातील भाजप सरकार हे फेकू सरकार असून आश्वासनापलीकडे हे सरकार कुठलंच काम करत नाही असं ते म्हणाले. दरम्यान हे सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं नसून ते गव्हर्नमेंट ऑफ गुजरात असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली. या सरकारला या पुढील काळात काँग्रेसच धडा शिकवेल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. राहुल गांधी हेच देशाचे नेते असून त्यांचा धसका आता भाजपानं घेतल्याचं दिसून येत आहे असं देखील ते म्हणाले. करण्याकरता सगळं नोटाबंदी कॅश व्यवहार बंद केलं, ऑनलाईन केलं पाहिजे आणि सांगितलं काय केलं, तुम्ही पंतप्रधानांची भाषण बघा की पुरे विश्व मे ऑनलाईन हो रहा हमने पीछे वगैरे वगैरे त्यांची ती स्टाईल आहे, हरकत नाही. अत्याधुनिक याच्यामध्ये आपण पुढे गेलं पाहिजे, पण तुम्ही जगाचं उदाहरण देताय ना की जग पुढे गेलाय भारत मागे, मग मी पण जगाची उदाहरणं देतोय. ऑस्ट्रेलियामध्ये फक्त 9% लोक ऑनलाईन अँड क्रेडिट कार्डचा वापर करतात, अमेरिका जी एवढी प्रगत म्हणतात त्याच्यामध्ये फक्त 19% लोक वापर करतात, फ्रान्स आणि जर्मनीमध्ये फक्त 1% लोक वापर करतात. तू बोलते ज्याला स्लिप ऑफ टंग आपण म्हणतो, पण परदेशात गेल्यानंतर ती सगळीकडे व्हिडिओ व्हायरल झालेली आहे. 600 करोड लोगोने हमको जीता के दिया है और भारताची लोकसंख्या जेमतेम 125 कोटी आणि कुठल्या 600 कोटी लोकांनी तुम्हाला भाजपला मतदान केलं आम्हाला दाखवा. आशिया खंडाची सुद्धा 600 कोटी, तुम्ही बघा ती व्हिडिओ क्लिप, 600 कोटी लोकांनी आम्हाला विजयी केलं असं पंतप्रधान बोलताय आणि देशाची लोकसंख्या 125 कोटी. 60 वर्षामध्ये काँग्रेसने काही केलं नाही असं मोदी आणि शहा सारखं म्हणतायत. माझा त्यांना नम्र प्रश्न आहे की काँग्रेसने 60 वर्षामध्ये काय केलं नाही हे विचारण्यापेक्षा 60 वर्ष तुम्हाला लोकांनी का निवडून दिलं नाही याचं तुम्ही जनतेला उत्तर द्यावं. जनताच भाजपाच्या या सरकारला पुढील काळात घरी बसवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी आमदार अनंत गाडगीळ यांचं स्वागत केलं. यावेळी प्रदेश सरचिटणीस धर्मा भोसले, माजी महापौर अलका राठोड, हेमा चिंचोळकर यांच्यासह काँग्रेसचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.